जसा की प्रत्येकाचा बॉडी स्ट्रक्चर वेगळा असतो, तसा प्रत्येकाला लागणाऱ्या कॅलरीज त्या वेगळ्या असतात. मग त्या जर तुम्ही मसल गेन करायचं असेल तुम्हाला तर वेगळ्या कॅलरीज लागतात, आणि जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर त्यानुसार तुम्हाला वेगळ्या कॅलरीज लागतात. तर त्या कशा पाहायच्या त्यानुसार तुमचा डाएट प्लॅन ठरवला जातो. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. चला मग पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फिट युअर सेल्फ. आणि भावांनो, खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे, कारण की मुलं जी आहेत आपली ती आपले व्हिडिओ बघायलाच ना मागत, तेच प्रश्न सारखे सारखे विचारत बसतात. तर त्यांच्यासाठी एकदम सोल्युशन सांगतो तुम्हाला. जर आपल्या व्हिडिओ तुम्हाला अजून पाहायचे असतील, कोणत्याही व्हिडिओ शोधायचे असतील आपले व्हिडिओ, तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊनही शोधू शकता. मसल गेन, फॅट लॉस अशा वेगवेगळ्या मी कॅटेगरीज करून ठेवल्यात. सप्लिमेंटची पण मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि त्याच्याहून सोपा उपाय सांगतो तुम्हाला, जे पण माझे आळशी मेंबर्स आहेत ना, भाऊ छोटे, त्यांच्यासाठी. तुम्हाला कोणती व्हिडिओ आपली हवी असेल तर फक्त यूट्यूबवरती जायचं आहे, सर्चमध्ये फिट युअर सेल्फ टाकायचं आहे, आणि पुढे तुमचा जो पण प्रश्न आहे, जसं की फिट युअर सेफ टाकायचं आहे, पुढे जर तुम्हाला स्ट्रेच मार्कची व्हिडिओ पाहिजे असेल तर स्ट्रेच मार्क टाकून द्यायचा, तुम्हाला आपली स्ट्रेच मार्कची व्हिडिओ मिळून जाईल. तसंच जर तुम्हाला कोणत्याही डाएटची व्हिडिओ पाहिजे असेल, जसं की फिट युअर सेफ टाकायचं, त्यानंतर मसल गेन, वेज डाएट, तुम्हाला ती व्हिडिओ मिळून जाईल अगदी सोप्या रीतीने. म्हणजे तुम्हालाही शोधायला एकदम इझी पडेल. आणि आजची जी व्हिडिओ आहे ती फार महत्त्वाची व्हिडिओ आहे, कारण की भावांनो, जसं की प्रत्येकाचा बॉडी स्ट्रक्चर वेगळा असतो, तसा प्रत्येकाला लागणाऱ्या कॅलरीज त्या वेगळ्या असतात. मग त्या जर तुम्ही मसल गेन करायचं असेल तुम्हाला तर वेगळ्या कॅलरीज लागतात, आणि जर तुम्हाला फॅट लॉस करायचं असेल तर त्यानुसार तुम्हाला वेगळ्या कॅलरीज लागतात. तर त्या कशा पाहायच्या त्यानुसार तुमचा डाएट प्लॅन ठरवला जातो. तर तुम्हाला जे आहे, पहिलं म्हणजे BMR कॅल्क्युलेटर सर्च करायचं आहे, ते गुगलवरती सर्च करायचं आहे. त्यानंतर ती लिंक ओपन झाली कोणतीही, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची हाईट, वेट आणि एज तिथे फिल करायचं असतो. मग त्यानुसार तुम्हाला तिथे सर्टन कॅलरीज मिळतात. मग ज्या तिथे मिळालेल्या कॅलरीज आहेत, जर तुम्हाला मसल गेन करायचा असेल तर त्याला मल्टिप्लाय करायचा असतो 1.8 ने, म्हणजे गुणिले करायचा 1.8 ने. मग ज्या कॅलरीज मिळतात त्या तुम्हाला मसल गेन करायचा असेल तर तेवढ्या कॅलरीज तुम्हाला खाणे गरजेचे असते. आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटीन जो आहे तो 50%, सॉरी, जर तुम्हाला मसल गेन करायचं असेल ना मित्रांनो, तर तुम्हाला कार्बोहायड्रेट जे आहेत ते 50% ठेवायला लागतात. त्याचबरोबर प्रोटीन जो आहे तो तुम्हाला 30% ठेवायला लागतो, आणि फॅट जो आहे तो 20% ठेवायला लागतो. हा झाला कॅल्क्युलेशन तुमचा मसल गेन करायचा असेल तर, कॅलरीजचा आणि प्रोटीन कार्ब फॅटचा. आता त्यानंतर जर तुम्हाला फॅट लॉस करायचा असेल तर तुम्हाला सेम ज्या कॅलरीज तुम्हाला मेंटेन कॅलरीज मिळतील BMR नुसार, त्याला मल्टिप्लाय करायचा असतो 1.3 ने, म्हणजे 1.3 ने मल्टिप्लाय करायचं. मग त्याच्या थ्रू जेवढ्या कॅलरीज मिळतात त्या तुमच्या लागतात फॅट लॉस करताना कॅलरीज. मग त्या कॅलरीजमध्ये तुमचा जो प्रोटीन आहे तो 50% असला पाहिजे, कार्बोहायड्रेट 30% असले पाहिजे, आणि तुमचा फॅट आहे तो 20% असला पाहिजे. जर एवढा तुमच्या डाएटमध्ये असेल, मग तुम्ही मसल गेन करा किंवा फॅट लॉस करा, तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि भावांनो, डाएट प्लॅन हा सर्वांसाठी एक नसतो, प्रत्येकासाठी वेगवेगळा डाएट प्लॅन असतो. कारण की जसं आता माझ्या कॅलरीज मी हाईट, वेट, एज टाकेन तर वेगळ्या मिळतील मला. मग त्यानुसार मी मल्टिप्लाय करून मसल गेन किंवा फॅट लॉस करायचं असेल तर मी तसा मल्टिप्लाय करून घेईन. मग तशाच तुमच्या प्रत्येकाचा हाईट, वेट आणि एज हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. मग त्यानुसार तुम्हाला त्या कॅलरीज डाएट मिळतो. आणि तुमच्या ज्या कॅलरीज मोस्टली असतात ते 1500 आसपास ज्या असतात, त्या फॅट लॉसवाल्यांच्या कॅलरीज येतात तेवढ्या. आणि जर तुम्हाला मसल गेन करायचं असेल तर तुम्ही 2500 ते 3500 कॅलरीज तुमच्या येतील. मग त्यानुसार तुम्हाला तुमचा डाएट प्लॅन आहे तो ठरवायला लागतो. आणि जर तुम्हाला रेडीमेड डाएट प्लॅन हवा असेल तर आपल्या व्हिडिओज आहेत त्या बनवलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही तोही फॉलो करू शकता, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. आणि मित्रांनो, आजची जी व्हिडिओ आहे त्याला 2000 लाईक करा, म्हणजे मी पुढची जी व्हिडिओ आहे ती लवकर जोरात अजून कामाने सुरुवात करेन व्हिडिओ बनवायला. आणि असाच तुमचा सर्वांचा प्रेम असू द्या. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.